केंद्र सरकारची सर्व स्तरातील निष्क्रियता, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, अच्छेदींचं गाजर दाखवून जनतेची केलेली फसवणूक इत्यादी बाबतीत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज ठाणे काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळेस मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनाला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेस प्रदेश उपाध्यक्ष श्री सुभाष कानडे आणि ठाणे प्रभारी श्री राजेश शर्मा हे देखील उपस्थित होते. संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारच्या वेळी वाढत असलेली महागाई, वाढत असलेली बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची होत असलेली आत्महत्या ह्याच्या विरुद्ध आज लोकांच्या सोबत उभा राहण्यासाठी संपूर्ण देशामध्ये आंदोलन करण्याची सुरुवात केलेली आहे. इस देश के गरीब लोगों के साथ, मेहनतकश लोगों के साथ, कमेले लोगों के साथ और जो लोग भी इस मुल्क में, चाहे व्यापारी हो चाहे उद्योगपति हो, जो इंसाफ पसंद है, इंसानियत पसंद है, कांग्रेस पार्टी उनके साथ मजबूती से खड़ी रहे. एखादी नवीन संकल्पना घेऊन ज्यावेळेस आपण बाजारात उतरतो त्यावेळेस असंख्य प्रकारची आव्हानं समोर येतात. मात्र जर तुमच्या संकल्पनेने तुम्हाला स्वतःला कन्व्हिन्स केलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा असंख्य लोकांना कन्व्हिन्स करणं फारसं अवघड जात नाही. अशाच प्रकारची एक आगळीवेगळी संकल्पना साधारणपणे 36 वर्षांपूर्वी एस ए इनामदार यांनी मार्केटमध्ये आणली, रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज. ज्यावेळेस शिंप्याकडे जाऊन ब्लाऊज शिवण्याची प्रथा होती किंवा तोच एक मार्ग होता, एकमेव तो पर्याय होता, अशा वेळेस एस ए इनामदार यांनी पुण्यामध्ये रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज ही संकल्पना आणली आणि नंतर ही संकल्पना पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. मात्र अचानक ज्याप्रमाणे लाईफमध्ये नेहमीच चढउतार असतात, अचानक एस ए इनामदार यांचा मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला. एका मॅसिव्ह हार्टअटॅकमध्ये त्यांना हे जग सोडून जावं लागलं आणि त्यानंतर ही जी पुण्यामध्ये रुजलेली संकल्पना होती ती पुढे जाईल का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला. मात्र एका कर्तृत्ववान महिलेने, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आणि हिमतीने, ताकदीने, इच्छाशक्तीने एस ए इनामदार हा ब्रँड पुढे नेला आणि आज एस ए इनामदार रेडीमेड ब्लाऊज या रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज या सेगमेंटमध्ये नंबर वन ब्रँड आहे असं म्हटलं स्वावगं ठरणार नाही. एस ए इनामदारच्या श्वेता इनामदार आत्ता माझ्याबरोबर आहेत. श्वेता मॅडम, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. काय म्हणू तुम्हाला मी, आयन लेडी म्हणू की तुम्हाला मी काय काय उपाधी देऊ? कारण असंख्य, म्हणजे ज्यावेळेस असं वाटतं ना की आपण सर्वोच्च शिखरावर आहोत त्याच वेळेस नियती काहीतरी खेळ खेळते आणि तिथूनच संघर्ष सुरू होतो. आणि ज्यावेळेस एखादा उद्योगपती, एखादा बिझनेसमॅन, एखादा एंटरप्रेन्युअर याचा खरा कस हा अडचणीतच लागतो. आणि अशाच पद्धतीने मी त्यांना जे आयन लेडी म्हटलं ना याची कारण पण तसं आहे. 92 साली ज्यावेळेस फोडील वारले त्याच्यानंतर या महिलेने, या उद्योजिकेने स्वतःचा हा बिझनेस थांबवला नाही, वाढवला, सगळ्यांमध्ये विश्वास निर्माण केला, कायद्याच्या सगळ्या प्रकारच्या लढाया लढल्या आणि त्याच्यानंतर एका शोरूमचे 3 शोरूम त्यांनी केले, पुणे, ठाणे आणि दादर. जवळपास 20 लोकांना, महिलांनाच त्या रोजगार देतात. 5 लाखपेक्षा ग्राहकांना आजपर्यंत त्यांनी कॅटर केलेलं आहे आणि अशा प्रकारचा व्यवसायाचा ग्राफ अतिशय उच्च स्तरावर जात असताना 2015 साली नियतीने पुन्हा एक खेळ खेळला आणि मॅडमचा एक भयंकर ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मॅडम जवळपास 1 वर्षभर बेड रिडन होत्या. मात्र त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी स्वतःची इच्छाशक्ती कुठेही कमी होऊ दिली नाही आणि अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांनी हा बिझनेस तसाच सुरू ठेवला, लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. म्हणून मी म्हटलं काय म्हणू तुम्हाला, मी आयन लेडी म्हणू, झाशीची राणी म्हणू की काय म्हणू, का श्वेता इनामदारच म्हणू. श्वेता इनामदार म्हटलेला आधी संयुक्तिक होईल. बोला. त्याचं हे की बऱ्याच सगळ्यांनाच बहुतेक अडचणी येतात, फक्त त्याच्यावर मात केली एवढंच मी पुढे करू शकले आणि देवाचे आशीर्वाद होते म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचली आणि तुमच्या सगळ्यांसमोर इथे आहे बसले. मला सांगा की आता मी हे जे काही वर्णन केलेलं आहे खरोखर म्हणजे कुणालाही इन्स्पायरिंग अशा प्रकारची ही स्टोरी आहे,
वडील गेल्यानंतर त्याच्या आधी परत 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 एकदा आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. मॅडम दिल्लीमध्ये होत्या, त्यांना आय एस व्हायचं होतं, त्याच्यासाठीच्या ज्या काही एक्झाम्स होत्या त्या त्यांनी दिल्या पण होत्या. पण ज्यावेळेस वडील गेले त्यावेळेस मॅडमने ठरवलं की नो नथिंग डुईंग, हा जो बिझनेस आहे हा बिझनेस आपल्याला पुढे न्यायला पाहिजे. काय काय कशा प्रकारचा डायलेमा, भयंकर डायलेमा असेल, भयंकर डायलेमा होता. कारण काय की एकीकडे शिक्षण बोलवतोय आणि आय एस करायचा हा आठवीपासून माझा ध्येय होतं की मला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसला जायचंय. आणि तसंच शिक्षणात त्याच दृष्टीने प्रयत्न पण होते. दहावीला चांगले मार्क, बारावीला बोर्डात आलेली आहे आणि एस पी कॉलेजमध्ये स्कॉलर बॅचमध्ये नाव होतं. आणि इकडे व्यवसाय पण बोलवतो एका वेळेला दोन्हीकडे की व्यवसाय दुकानास थांबवता येणार नाही, कारण त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. घराचं सगळं आर्थिक हे त्याच्यावर अवलंबून आहे. अशा वेळेला खूपदा अशी द्विधा मनस्थिती झाली की ह्या वाटेने जाऊ का ह्या वाटेने जाऊ, बरं कुठल्या वाटेने गेल्यावर नक्की यश मिळेल का हे काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे खूप तोलाय मनस्थिती झाली. पण मग त्याच्यावर एकच विचार केला की आत्ता माझ्या कुटुंबियांना माझी गरज आहे, माझ्या आई बहिणीला माझ्या भावाला माझी गरज आहे. आणि ह्या वेळेला मी कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. शिक्षण मला कदाचित नंतर पण करता येईल ह्या एकाच भावनेनी. आणि वडिलांनी हे एवढं मोठं उभं केलेलं आहे, आज 14 वर्ष झाली आहेत, तर हे पुढे नेलंच पाहिजे. कारण एस ए इनामदार हे त्यांचंच नाव आहे आणि त्यांना ही श्रद्धांजली मी ह्या रूपात वाहिली की मी आज व्यवसाय तुमचा पुढे नेते. बरोबर, त्या दृष्टीने पुढे प्रयत्न केला. खूप साऱ्या कायदेशीर अडचणी होत्या, सप्लायर्सच्या अडचणी होत्या, त्याच्यानंतर काही व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी असलेल्या दुकानांवर अधिकार सांगितला होता. आणि विचार करा, एक 20-22 वर्षाची मुलगी आपलं शिक्षण सोडून पुन्हा येते आणि हा संघर्ष करायला सुरुवात करते. काय संघर्ष होता मॅडम, काय संघर्ष? हा संघर्ष म्हणजे मी तुम्हाला 92 साली घेऊन चालली परत की अचानक घरातलं एक छत्र गेल्यानंतर, घरात व्यक्ती मोठी कोणीच नाहीये, पुरुष कोणीच नाहीये घरात. भाऊ मला आहे तो मती बंद आहे, त्यामुळे त्याचा आधार काही नव्हता. नातेवाईक अशा वेळेला आपल्यापासून लांब जातात आणि अशा वेळेला तुम्हाला काहीच बॅकग्राऊंड माहिती नसताना तुम्ही सगळं ट्रायल एररने सुरुवात करायची. त्याच्यात बँकेने जप्ती आणली होती की आधी आमचे पैसे भरा मग आम्हाला तुम्हाला दुकान चालू देऊ. अनेक नातेवाईकांनी त्याच्यावर प्रॉपर्टीचा क्लेम केला होता. सक्सेशन सर्टिफिकेटसाठी म्हणजे कोर्ट कचेऱ्या जवळजवळ 8 ते 12 केसेस मी त्यावेळेला लढत होती. आणि म्हणजे माझं आयुष्य जे 20-21 वर्षी जे खरं उमळण्याचं आयुष्य असतं, नव्या तरुणाईचे जे दिवस असतात, ते सगळे माझे कोर्ट कचेऱ्या, वकील, पोलीस स्टेशन, गुंड, स्थानिक गुंड याच्यातच मी गेले. आणि जवळजवळ 25 वयापर्यंत हेच करत होते. आणि काम अशा वेळेला कारागीर सोडून गेले, पाठीशी कोणीच उभं नाहीये, तुम्हाला कोणी गॉडफादर नाहीये, व्यवसाय म्हटल्यावर कोणी गॉडफादर नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या अडचणीवर मात करायची आणि आपल्यालाच करायचे. अर्थात यावेळी ह्याच्यात माझ्या आईचा, माझ्या बहिणीचा मला भरभक्कम पाठिंबा होता की आम्ही आहोत. पण त्या सगळ्याजणी बॅकग्राऊंडला होत्या. पुढे तलवारीचे वार झेलायला मी होते आणि हे झेलत असताना खूप त्रास होतात. आणि तरुण मुलगी आहे म्हटल्यावर आपल्याकडे समाजाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो बघण्याचा. आणि पहिली गोष्ट की ही काय व्यवसाय करणार, ही आमचे पैसे कसे काय देणार, ही थकबाकी आमची जी राहिली आहे ही कशी देणार, ही मुलगी आहे ही लग्न करून निघून जाणार आहे उद्या, मग आमचा व्यवसाय आमचे पैसे कोणी नाही दिले तर आम्ही काय करायचं, या भीतीने आम्हाला सप्लायर्स पण त्यांचे तागे सप्लाय करत नव्हते किंवा काहीतरी चुकीचे सॅम्पल्स पाठवायचे, माल चुकीचा द्यायचा, असं काही गोष्टी करायचे. बँकेनेही खूप तगादा लावला, बँकिंगचे नियम मला शिकायला लागले, कोर्ट कचेऱ्यांचे नियम बसून सगळा अभ्यास खूप करावा लागला. हा खूप मोठा संघर्ष होता. हे सगळं ज्यावेळेस आपण करत असतो ना, म्हणजे जवळपास व्यावसायिकाला अशा प्रकारच्या संघर्षाला सामोरं जावं लागतं. जर हिंमत असेल तरच व्यवसायाकडे वळा, अदरवाईज 6 ते 8, 8 ते 6 नोकरी करा, सुखी राहा. मात्र हा संघर्ष करत असताना नक्की अशी एक काहीतरी गोष्ट असेल की अशी एक काहीतरी शक्ती असेल की ती शक्ती आपल्याला प्रेरणा देत असेल, किंवा असं एखादं ध्येय असेल की त्या ध्येयामुळे आपल्याला अशा वेळेस आपण भारून जातो. कदाचित म्हणतात ना की एखाद्या वेळेस आपण ज्यावेळेस ऑड सिच्युएशन मेक्स मॅन मोर टफ, तुम्हाला सुद्धा टफ बनवलं? हो नक्कीच, हे सगळे ऑड सिच्युएशन्स होती. आणि एक होतं की वडिलांचे आशीर्वाद आहेत माझ्या बरोबर कायम होते, कारण त्यांना तेव्हा इच्छा होती की मी आय एस करावं. पण आय एस न करता मला हा व्यवसाय आता पुढे न्यायचा आहे. हे त्यांचं जे स्वप्न आहे तेच मला पुढे नेऊन चांगल्या प्रकारे त्याचं
जी रुजवलंय त्यांनी बीज त्याचं मला झाड तयार करायचं या ध्येयानेच मी मग नंतर पछाडली गेली की त्याच्यामुळेच आपण काम करायचं होता त्याच्यासाठीच काम करायचं. हा तुम्ही जेव्हा सगळा संघर्ष करत होता त्यावेळेस माझ्या मते तुमच्या आईला याच्यातली काही माहिती नव्हती राईट काहीच माहिती नव्हती त्यांना या वडिलांच्या जे काही इकॉनॉमिक्स होतं त्यातली काही माहिती नव्हती काहीच नाही त्यावेळेस असं कधीतरी वाटलं होतं का की आपल्या वडिलांनी सुद्धा जर आपल्या कुटुंबाला व्यवसायाशी जोडून ठेवलं असतं तर कदाचित ह्या सगळ्या अडचणी कमी झाल्या असतात आणि हाच सल्ला कदाचित उद्योजकांना असू शकतो काय अगदी नक्कीच कारण आपण जेव्हा एक घरातला कर्ता म्हणून एक व्यक्ती निवडली जाते आणि ती व्यवसाय करते तेव्हा ते बऱ्याचदा घरात सगळ्या गोष्टी सांगत नाही पण माझा हा प्रामाणिक सगळ्यांना सल्ला आहे की मी आज व्यवसाय जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या कुटुंबियांना माझे काय व्यवहार चालतात कसे व्यवहार आहेत कुठे काय पेपर्स ठेवलेले आहेत हे मी अगदी ओपनपणे सांगते कारण त्याच्याशिवाय मी काय व्यवहार करते कोणाशी करते किती देणं आहे किती येणं आहे हे सांगितलंच पाहिजे कारण वडील गेले बाबा अचानक वारले आणि त्याच्यामुळे जो म्हणजे त्यांच्या जाण्याचं दुःख एक होतच पण त्याच्याबरोबर आलेल्या या इतर अनेक अडचणी की प्रत्येक जण येऊन त्यांचा क्लेम प्रॉपर्टीवर सांगतोय कोणी काही पेपर्स दाखवतात की हा हे दुकान आम्हाला दिलंय त्याच्यावर आमचा हक्क आहे हा माल आमचा आहे ह्या ज्या अडचणी ज्या मला तेव्हा आल्या आणि प्रत्येक वेळेला मी त्यांची मुलगीच आहे किंवा आम्ही त्यांचे वारसदार आहोत हे प्रूव्ह करायला लागलं हा खूप मोठा संघर्ष होता आणि असा करायला लागू नये कारण मी तो जर व्यवसायात वेळ तेव्हा दिला असता तर मी अजून ह्याच्याही पेक्षा झपाट्याने पुढे गेलं. एक्झॅक्टली. आणि हे करत असताना हा सगळा कायदेशीर संघर्ष करत असताना दुसरीकडे व्यवसाय सुद्धा त्या वाढत होत्या. लग्न करून झाल्यानंतर ठाण्यामध्ये आल्या. ठाण्यामध्ये ऐरोलीमध्ये एक खूप छान फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमध्ये जवळपास आत्ता 15 ते 20 महिला तिथे सुद्धा काम करत असतात. महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. हे सगळं होत असताना महिलांशी काउंटरवर तुम्ही फेस करत असतात आणि माझ्या बायकोशी ज्यावेळेस मी बोलतो त्याच वेळेस मला कळतं की साधारणपणे हिरव्या रंगामध्ये 12 शेड असतात आणि लाल रंगामध्ये 14 शेड असतात. तर ह्या ज्या काही शेड मधल्या अडकलेल्या बायका असतात त्यांना तुम्ही सॅटिस्फाय करतात त्यांना तुम्ही अगदी बरोबर त्यांच्याच आवडीचा आणि रंगाचा हवा असलेला ब्लाऊज तुम्ही देता. हे कसं काय याच्यासाठी तुम्ही प्रोक्युरमेंट कशा पद्धतीने करता त्यांची मानसिकता कशा पद्धतीने ओळखत असतात. मी ह्याचा हा बेनिफिट माझ्याकडे कारण मी पण एक महिला आहे मीही अतिशय चिकित्सक असते. तुम्ही ज्यावेळेस घ्यायला जातो त्यावेळेस एवढी चिकित्सा करतो नाही एवढी चिकित्सा नसेन करत पण जेव्हा ग्राहकांसाठी माझ्या घ्यायला जाते तेव्हा मी नक्की एवढी चिकित्सा करते कारण ती गोष्ट मला आज आवडली तरच मी जर त्याच्याशी स्वतःशी सॅटिस्फाईड झाले त्या ब्लाऊजशी त्याच्या फिटिंगशी तरच मी समोरच्या महिलेला हक्कानी आणि अभिमानाने सांगू शकेन की नाही तुम्ही हे वापरून बघा ब्लाऊजेस फिटिंगला उत्तम बसतात ह्याचं फिटिंग कसं आहे हे घातल्यावर समजतं. पण त्याच्यासाठी मी आणि माझा सर्व स्टाफ महिला स्टाफ जो आहे या प्रत्येक जण स्वतःशी आधी प्रामाणिक असतात कारण आम्ही आधी स्वतः सगळे पॅटर्न सगळे हे ट्राय करून बघतो. कच्चं ट्रायल असते मग फायनल होतं स्केच झाल्यानंतर परत एकदा ब्लाऊज बनलं जातं आणि ते बनल्यानंतरच ते काउंटर्सला येतात. एक्झॅक्टली. त्यामुळे त्याच्यात येणारे छोटे छोटे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं की एखाद्या ब्लाऊजला लटकन लावायचे असेल तर त्याच्या मोत्याची जी शेड आहे ती डार्क गोल्डन पाहिजे का लाईट गोल्डन असली इथपर्यंत खोलवर जाऊन आम्हाला तो विचार करायला आणि हे केल्यानंतरच हे जेव्हा आपण करतो इतकी त्याच्यावर जेव्हा मेहनत घेतो तेव्हाच ते सगळ्या महिलेंपर्यंत पोहोचतं आणि म्हणूनच सगळ्या महिलेंचं पहिलं प्राधान्य की ब्लाऊज घ्यायचं तर इनामदारांकडे. अगदी अगदी अगदी. पण हे सगळं जे काही आहे म्हणजे आज मी सांगितलं ना की लाल रंगाच्या 15 शेड हिरव्या रंगाच्या 25 शेड असे 12 रंग आणि त्याचे तेवढा शेड बरोबर. तुम्हाला हे सगळं खरेदी करण्यासाठी हे सगळं बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिसर्च करावं लागत असेल. ह्याच्यासाठी मला भारतातल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावात जाऊन मी कपडा उचलते म्हणजे पोचमपल्ली किंवा इकत सारखा जो कपडा तो हँड वोवन असतो त्याच्यासाठी तिथली स्थानिक भाषा तेलुगू असते त्यांना हिंदी मराठी काही येत नाही इंग्लिश येत नाही तिथे जाऊन मी ती भाषा शिकले मला तेलुगू बऱ्यापैकी बोलता येतात आणि तिथे जाऊन एम हिंदी एम चसवा अन्नाम तिन्नवा असे काही ज्या भाषा
त्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, कशा आहात तुम्ही, किंवा जेवलात का, हे मी आता तुम्हाला तीन वाक्य सांगितली, तर तिथे जाऊन त्या लोकांशी त्या भाषेत बोलावं लागतं आणि आपल्याला जे हँडलूम्स मध्ये जे कॉम्बिनेशन पाहिजे ते त्यांच्याकडनं वीव करून घ्यावा लागतो कपडा. म्हणजे इको फ्रेंडली असला पाहिजे तो कपडा, तो स्किनला चांगला दिसला पाहिजे आणि त्याचा ग्रेस वाटला पाहिजे. कारण आमच्याकडे येणारे जे ग्राहक वर्ग आहेत तो क्लासी पण आहे आणि मास फॉलोअर्स पण आहे, दोन प्रकारचे महिला वर्ग येतात, त्यामुळे दोन्हींसाठी आम्हाला इक्वली स्टॉक तो केटर करायला लागतो. त्याच्यानंतर मला साऊथमध्ये चेन्नई किंवा सेरम या ठिकाणी जाऊन पण तागे उचलायला लागतात, ओडिसामध्ये जायला लागतात. सो वेगवेगळ्या ठिकाणी मी महाराष्ट्रभर जात असते, राजस्थानमध्ये गेलं तर तिथला कपडा वेगळा असतो, तिथल्या बायकांची टेस्ट कदाचित महाराष्ट्रामध्ये माहिती नसते की तिथे काय चाललंय. मग ते कपडा आणून ट्रायल करून त्याचा एखादा सॅम्पल बनवल्यानंतर काउंटर्सला तिन्हीकडे ठेवला जातो आणि त्याचा फीडबॅक घेतल्यानंतर मग आम्ही तागे कटिंग्स करून त्याचे ब्लाउजेस एक्झॅक्टली ह्याच्यावर अभ्यास करावा लागतो. एक्झॅक्टली नॅचरली म्हणजे कस्टमरची टेस्ट आणि हॅबिट शोधणं हे खूप महत्वाचं असतं. ज्याला ते कळलं त्याला म्हणतात कस्टमरची नस सापडणं, हे ज्याला कळलं तो व्यवसायामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. ठाणेकर खवय्यांसाठी आता हक्काचं ठिकाण हॉटेल रंगला पंजाब. वेज आणि नॉनव्हेज जेवणाच्या असंख्य व्हरायटी सह आता अधिक आकर्षक आणि चवदार मेन्यू सह ठाणेकर नागरिकांच्या सेवेत आपल्या कुटुंबासह एक चवदार संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी हक्काचं ठिकाण हॉटेल रंगला पंजाब, कोठारी कंपाऊंड, ग्लॅडी अल्वारीस रोड, मानपाडा, ठाणे. होम डिलिव्हरीसाठी संपर्क 0222589 9020 आणि 0226517229. हॉटेल रंगला पंजाब, कोठारी कंपाऊंड, मानपाडा, ठाणे. खास लग्न सराईचा महासेल. महासेल हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. इनोव्हेशन सुद्धा तुम्ही बऱ्याच केलेल्या आहेत, या इनोव्हेशन्सना सुद्धा खूप महत्व आहे, सांगा काय इनोव्हेशन बद्दल तुम्ही म्हणाल. तर आता मी तुम्हाला एक जो माझा आता सॅम्पल, माझा मिस्टर एकदा बुटाची लेस बांधत होते आणि ती ते बांधत असताना मी बघत होते
आणि ते करता करता मला एक डिझाईन एकदम सुचलं आणि मी ते येऊन स्केच केलं. ते स्केच पण आहे माझ्याकडे आणि तो पॅटर्न पण बनवलेला आहे. तर त्याला आम्ही ते स्केच केलं आणि सेम पॅटर्न आम्ही शूलेस पॅटर्न म्हणून महिलांपर्यंत पोहोचवलं आणि ते इतकं हिट झालं आमचं पॅटर्न की जे नवीन तरुण मुली आहेत ज्यांना कधीतरी ब्लाऊज घालायचे वेगळे लुक द्यायचा आहे तर ते ब्लाऊज पहिलं प्रिफर करतात. ओके. शूलेस पॅटर्न जो अजून कुठेही आलेला नाहीये आणि कशावर ना तरी असं पटकन इन्स्पिरेशन मिळत. बरोबर. तिथे क्रिएटिव्हिटी आपली येते. इट्स म्हणजे बिझनेस हाच क्रिएटिव्हिटी असतो. म्हणजे बिझनेस इज नथिंग बट आयडियाज. बिझनेस साठी तुम्हाला पैसे लागत नाहीत. बिझनेस साठी तुम्हाला काहीही लागत नाही. जर तुमच्याकडे जर ठणठणीत आयडिया असेल तर माझ्यामध्ये बिझनेस कुणीही करू शकतो. तुम्हाला डेडिकेशन ऑफकोर्स म्हणजे 24 तास तुम्ही त्याला वाहून घ्या. आयडिया शुड बी पॅक्ड बाय युअर डेडिकेशन. राईट. एक खूप मोठा म्हणजे कसं असतं की आपण एखादा व्यवसाय एखादी आयडिया आणतो आणि ती आयडिया आणल्यानंतर त्या आयडियाला कस्टमर असावा लागतो. जोपर्यंत कुठल्याही आयडियाला कस्टमर नसतो तोपर्यंत ती आयडिया शून्य असते. मी हिमालय बनवेन पण मी तो विकेन कुठे? जोपर्यंत ते विकण्यासाठी माझ्याकडे काय नाही आहे, ग्राहक नाही आहे, तोपर्यंत त्या आयडियाला काही महत्त्व नसतं. आणि मॅडमनी त्यांचा ग्राहक हा खूप असा शोधलेला आहे की असंख्य ठिकाणी आपल्या मालाला मागणी आहे. तुम्ही सांगा, ते खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे मी याच्यात म्हणेन की माझ्याकडे अगदी 5-6 वर्षाच्या मुलीपासून ते 70-80 वर्षाच्या महिलेपर्यंत ब्लाऊज घेणारी महिला. बरोबर. त्याच्यात लहान मुलींसाठी गौरीसाठी ब्लाऊज लागतात, गौरीच्या साच्यासाठी ब्लाऊज लागतात, शाळेत जाणाऱ्या मुली, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली, ज्या ऑफिस गोईंग महिला आहेत त्यांना ब्लाऊजेस लागतात, गृहिणींना तर लागतातच. बऱ्याचदा आपल्याकडे कॉलेजचे प्रोफेसर, शाळेचे प्रोफेसर्स काही त्यांना किंवा काही कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये ब्लाऊज लागतात. केटरिंगच्या ज्या सर्व्हिसेस देतात त्या महिलांना युनिफॉर्म असतो त्यांना ब्लाऊजेस लागतात. शिवाय काही पुरुष वर्ग पण आमचे ग्राहक आहेत की ज्यांना आजकाल लग्नाच्या थीममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना साड्या नेसायची असतात, क्रॉस काही थीम्स करतात, तेव्हा पुरुष वर्ग पण आमच्याकडे येतो की ब्लाऊज हवेत. जाहिरातींमध्ये आम्ही ब्लाऊजेस देतो. साडीचे जे टीव्हीवर जे जाहिराती दिसतात ज्याच्यात साड्या नेसल्या जातात तिथे ब्लाऊजेस लागतात. आत्ताच आमचं मागच्या आठवड्यात गिरणार चहाची एक जाहिरात झाली, त्याच्यात ब्लाऊजेस आमचे गेले. वेगवेगळ्या मालिकांना ब्लाऊज दिले जातात, सिरियल्समध्ये आहेत, नाटकांना आम्ही ब्लाऊज पुरवतो. इतकंच काय, तृतीयपंथी लोक पण आमचे ग्राहक वर्ग आहेत. आणि ह्याच्या पुढे जाऊन थोडंसं हार्श वाटेल पण आपलं जे डेड बॉडीला सुद्धा ब्लाऊजची आवश्यकता असते, याच्यासाठी मी वेगवेगळ्या स्मशानभूमीत जाऊन तिथे आमची कार्ड्स वाटून आले. म्हणजे स्मशानभूमीत मी माझ्या स्टाफला नाही पाठवलं कारण तिथे जाणं स्त्रियांनी योग्य मानलं जात नाही. पण जर व्यवसाय करायचा तर लाजायचं कशाला, म्हणून मी तिथे जे काही तिरडीचं वगैरे सामान जे विकणारे लोक असतात तिथे जाऊन पण त्यांना मी कार्ड्स देऊन आले की जेव्हा ग्राहक येतील तेव्हा त्यांना इकडे आमच्याकडे पाठवा. आणि त्याप्रमाणे ती लोक येतात. म्हणजे आम्ही कित्येकदा बघतो रिक्षा थांबवलेली असते, त्यांचे जे खरेदी करायला येतात लोक त्यांचा एकंदरीत चेहऱ्याचा हावभाव बघूनच आम्हाला समजतं की ह्यांना डेड बॉडीसाठी ब्लाऊज पाहिजे. मग एखादं पांढरं मागतात, कोणी लाल मागतं, कोणी हिरवं मागतं. असं छठ पूजा करणाऱ्या ज्या असतात त्यांना कोरे ब्लाऊज लागतात. आपल्याकडे ऋषी पंचमीला जे ब्लाऊज घातले जातात ते कोरेच लागतात. नाशिकची पूजा करतात कोणी नागनारायण बळी करतं, कोणी अजून काय, त्यांना पांढरे कोरेच ब्लाऊज लागतात. म्हणजे एवढा स्कोप आहे की तुम्ही त्याला ते तुम्हाला गरज शोधायला लागते आणि तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं. एक्झॅक्टली. म्हणजे हेच आहे की कस्टमर एकदा फाईंड झाला, आपला ग्राहक एकदा जर का आपण शोधू शकलो कुठे कुठे लागू शकतो माल आपला, हे जर का आपण शोधू शकलो तर व्यवसाय हा निश्चितपणे वाढतो, बहरतो आणि तो मोठा होतो. आज 3 शोरूम झालेले आहेत. एक दादर, पुणे आणि ठाणे. पुण्याचा शोरूम मॅडमच्या बहीण सांभाळतात आणि दादरच्या शोरूम मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात, अगदी 6 महिन्यामध्ये त्यांनी एका छोट्या दुकानाचं मोठं दुकान तिथे केलं. आता इतरत्रही ते आपला माल देत आहेत. मॅडम, हा सगळा व्यवसाय एवढा मोठ्या प्रमाणात बहरत असताना, सगळ्या गोष्टी होत असताना 2015 ऑक्टोबरमध्ये माझ्या होत्या, ऑक्टोबर 2015 मॅडमचा एक मोठा ऍक्सिडेंट झाला. जवळपास 15-20 फुटांवरनं त्या खाली कोसळल्या आणि कमरेखालचा भाग पूर्णपणे त्यांचा सुन्न झाला होता आणि जवळपास 1 वर्ष त्या बेड रिडन होत्या. मात्र
फक्त त्यांची इच्छाशक्ती, प्रचंड मोठ्या प्रमाणात डेडिकेशन याच्यानेच तुम्ही पुन्हा व्यवसायाला आलात. किती संघर्षशील काळ होता तो, कारण तुम्ही काही गप्प बसणार नाही आम्हाला माहिती. आणि अरे आपले 3 शोरूम अशी आज वाऱ्यावर पडले आहेत की काय असं वाटलं होतं त्यावेळेस. त्यावेळेला जेव्हा हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा माझा मणका मेजर फ्रॅक्चर झाला होता, 2 टाचा फ्रॅक्चर, करमळी फ्रॅक्चर. आणि डॉक्टरनी तर स्पष्ट सांगितलं होतं की ऑपरेशन करणं जरुरी आहे आणि तुम्ही चालू शकणार नाही याच्यानंतर, त्यामुळे आता मी लोळी पाहळी होणार. पण मी डॉक्टरना तेव्हा एवढंच विचारलं होतं की मी जगेन का, जगणार असेल तरच तुम्ही माझं ऑपरेशन करा, नसेल तर मला आत्ता सांगा, मी माझ्या वकिलांना आणि सीएला बोलवते, जे काही आहे ते नावार करून देते, कारण मी जे त्रास भोगले वडिलांच्या मागे ते माझ्या कुटुंबियांना भोगायला लागू नये म्हणून मी त्यांना स्पष्ट सांगितलं. जेव्हा डॉक्टरनी हे ऐकलं की एक पेशंट आणि अशा पद्धतीत बोलतोय, तेव्हाच डॉक्टरांना कॉन्फिडन्स वाटला की त्यांनी ऍक्सेप्ट केलंय की ऑपरेशन करावं लागेल. जर जर 50% खूप मोठं ऑपरेशन 8.5-9 तास चाललं, हे मोठे इम्प्लांट्स आहेत माझ्या पाठीमध्ये आणि मला अजूनही कमरेखालच्या भागात काहीच कळत नाही, सुन्न आहे तो बधिर भाग आहे सगळा. मी चालू शकले ही देवाची कृपा, वडिलांची कृपा आणि माझी जिद्द होतीच. सगळ्या डॉक्टरांचे पण ह्याच्यात प्रयत्न होते, माझ्या कुटुंबियांचे पण मला साथ आहे, अजूनही आहे. पण हे करत असताना मला एकच लक्षात होतं की आपलं मीटर चालू आहे, 3 शोरूम्स आज चालू आहेत, ते माझ्यासाठी हार्टबीट्स स्टेबल ठेवण्यासाठी किंवा ब्लड प्रेशर स्टेबल ठेवण्यासाठी खूप गरजे कामाची गोष्ट होती. त्याचा खूप उपयोग झाला की आणि त्या दरम्यान त्याच्या आधी कदाचित मी माझ्या सगळीकडच्या स्टाफला सेकंड लाईन तयार केलेली होती की आपणच व्यवसायात असू, आय एम दी फेस ऑफ दॅट बिझनेस, पण बाकीचे हात पाय शरीर जे बाकीचं आहे तर सगळा स्टाफ आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, मिस्टर पण होते तेही सांभाळत आहेत, त्यामुळे या सगळ्यांना मी ट्रेनिंग देऊन ठेवलेलं होतं. आणि आपण असं म्हणूया तो संघर्षाचा प्रचंड काळ होता, कारण तुम्ही उभ्या चालू शकता आणि नंतर त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा वर्षभर बेडरिडन आहात तर प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तुम्ही परावलंबी असता. पण मी म्हटलं मी आज वाचली आहे हेही नसे थोडके, पण जर मी म्हणजे इतक्या ह्याच्यात गमतीने मी सांगत असते की मी जर उद्या मेले असते तर मी तिथे जाऊन पण रंभा मेनका उर्वशीना पण ब्लाउज विकले असते हे नक्की केलं असतं. निश्चितपणे कदाचित रंभा मेनका आणि उर्वशी आणि बाहेरच्या बोर्डवर त्यांचा फोटो सुद्धा आला. नक्की एक्झॅक्टली, म्हणजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुम्हाला ठेवायला लागतो ह्याच्या बरोबर खूप गोष्टी, कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात येतो, फक्त तुम्ही त्याला कसं हँडल करताय आणि किती लवकर ऍक्सेप्ट करताय ह्याच्यावर तुमचं त्याला फेस करण्याची क्षमता वाढते असं मला वाटतं. म्हणजे आता कदाचित तुम्हाला दिसत नसेल ते, पण मला एक गोष्ट दिसते आहे. माझ्या समोर आता एक कागद आहे, त्या कागदावर लिहिलेलं आहे 2018 मध्ये 1 crore बिझनेस का प्रॉफिट येते, बिझनेस लिहिलेलं ओके. 2018 मध्ये 1 crore बिझनेस, 2019 मध्ये 3 crore आणि 2020 मध्ये 5 crore टार्गेट मॅडमने ठेवलेलं आहे. आत्ताही आम्ही बसलेलो आहोत, त्यांचा आत्ताही कमरेखालचा भाग पूर्णपणे सुन्न आहे, पण डोक्यामध्ये आयडिया जबरदस्त आहे. जर चांगल्या आयडिया असतील, इच्छाशक्ती असेल, डेडिकेशन असेल, तर माणूस अशा प्रकारचे टार्गेट्स डेफिनेटली ठेवू शकतो, ते अचीव करू शकतो. काय सांगायला टार्गेट्स होतील, हे टार्गेट्स मी बरी झाल्यावर 2017 जेव्हा मला माझ्यावर विश्वास वाटला की मी आता चालू शकते तेव्हा मी वॉकरनी चालायचे, कॅथेटर होतं पण तरी मी इथे येऊन बसायचे, मला जिना चढवायला 2 माणसं लागायची, तेव्हा मी हे लिहून ठेवलेलं आहे. मी याच्याकडे रोज बघते या मिशन आणि विजनकडे की आपल्याला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचायचंय ऑल ओव्हर महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेर हा ब्रँड नाही. इनामदार म्हटल्यावर रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज हेच लोकांच्या लक्षात आलं पाहिजे, हे त्यांच्यावर बिंबवलं गेलंच पाहिजे, इथपर्यंत हे आहे आणि आम्ही हे नक्की अचीव करणार. 100% खात्री आहे मला. त्यांचं नाव इनामदार आहेत आणि बिझनेस करण्याची पद्धत इमानदार आहे आणि त्यामुळे तुमचं जे एक टॅगलाईन आहे नव्या युगाची नवी नारी, ते जरा सांगितलंच पाहिजे. नव्या युगातील नवी नारी, वेळ नाही काम भारी, एसए इनामदारांचे रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज हीच तिची आवड खरी. मॅडम थँक्यू व्हेरी मच, नेहमीप्रमाणे म्हणजे अजूनही खूप मी त्यांच्याकडनं खूप काही काढू शकतो, पण कसं असतं ना की ऑल ब्युटिफुल थिंग कम्स इन स्मॉल पॅकेजेस, हिरा छोट्याशा ह्याच्यात मिळते तुम्हाला, त्यामुळे हे 15 मिनिटच आपल्यासाठी
इनफ असतात. आणि याच्यावरनं आपण निश्चितपणे बघू शकतो की कायद्याच्या कचाट्यापासून तर हॉस्पिटलच्या खाटेपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. मात्र याच्यामध्ये जी सिक्स याच्यामध्ये जो सक्सेस आहे ना, हा सक्सेस खूप मोठा आहे. कदाचित दॅट इज रेड इन बिटवीन द लाईन, ज्याला जमतं ना तोच या गोष्टी करू शकतो. मॅडम आमच्याशी बोललात, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद, मी पण आभारी आपले. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठेवण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1.